काँग्रेस आपली विचारसरणी काँग्रेसची जी आहे ती देशहिताची आहे, सर्वधर्म समभावाची म्हणजे देशहिताची आहे. काँग्रेस आपल्या विचारसरणीच्या बाहेर जाणार नाही. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. काँग्रेस आपली विचारसरणी काँग्रेसची जी आहे ती देशहिताची आहे, सर्वधर्म समभावाची म्हणजे देशहिताची आहे. काँग्रेस आपल्या विचारसरणीच्या बाहेर जाणार नाही. काँग्रेसनीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसनीच या देशाला मुख्य प्रवाहात उभं करण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर. त्याच्यामुळे सत्ता येणार जाणार हा सगळा विषय नंतरचा आहे. जे प्रिन्सिपल असतात, जे तत्व असतात, त्या तत्वाला कुठेही बाजूला जाऊन सत्तेसाठी हातमिळवणी करण्याची भूमिका कधीही काँग्रेसची राहिली नाही आणि कधी राहणार पण. मी एक बघा, मी तुम्हाला सांगितले त्या पातळीवर ही चर्चा होणार, कारण की जी आघाडी झालेली होती त्यावेळेस मॅडम सोनियाजींच्या याच्यामध्ये ती चर्चा झाली होती. आखरी निर्णय त्या लेवलवर. फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचंय, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो. पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही. कारण सावरकर काय होते हे नुसतं आपण वाचू शकतो, पण सावरकरांनी काय केलं होतं म्हणजे तेव्हाचा तो सगळा जर का काळ आपण आपल्या डोळ्यासमोर आणाल. चापेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर 15 वर्षाचं पोर घरातल्या अष्टभुजा देवीसमोर जाऊन शपथ घेतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या शत्रूला चाफेकरांसारखा मारत मरेन, किंवा शिवछत्रपतींसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करेन. हे 15व्या वर्षी शपथ घेणारे सावरकर. त्या सावरकरांच्या वाड्यामध्ये लहान असताना मी शिवसेना प्रमुखांबरोबर गेलेलो आहे भगूरला. त्या काळातली ती त्यांची सगळी शस्त्र. सावरकरांचे वडील हे टिळक भक्त, हे टिळक भक्त. आणि सावरकरांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते सर्वसामान्याचं येरागाबळ्याचं काम नाहीये. 14 वर्ष रोज मरण यातना, रोज मरण यातना. चापकाचे फटकारे खायचे, खाण्याला जुंपायचे, टांगून ठेवायचे, वाटेल तसं त्यानं छळ, अनन्वित छळ केला. 14 वर्ष त्या माणसाने छळ सोसला. ते सुद्धा एका प्रकारे बलिदानच आहे. जसे आपले क्रांतिकारक फाशी गेले, जसे आपल्या क्रांतिकारकांनी गोळ्या खाऊन बलिदान दिलं, तसंच 14 वर्ष सुद्धा मरण यातना सोसणं हे येरागाबळचं काम नाही.